बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला योग्य तो हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आज संतप्त झाला। हमीभाव मिळत नसल्याच्या संतापाने आज परिसरातील शेतकरी वर्ग हा कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर येथील प्रवेशद्वाराजवळ रास्ता रोको आंदोलन करून ठिय्या मांडून आंदोलन सुरू आहे। संतप्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाचे होर्डिंग्स जाळत आपला संताप व्यक्त केला। तसेच संतप्त शेतकऱ्यांनी आपला समितीच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकून आपला संताप देखील व्यक्त केला। जोपर्यंत शेतकऱ्यांना कांदा पिकाला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे संतप्त प्रतिक्रिया शेतकरी बांधवांच्या वतीने व्यक्त झाल्या। बघूयात। संचालक मंडळ, संचालक मंडळ, आज संतप्त झालेला तुम्ही सर्वजण बघत आहात। कांद्याला कुठलाही हमी भाव न मिळाल्यामुळे बळीराजा आज बळीराजाचं संयम हा तुटलेला आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी संपूर्ण बळीराजा हा आज संतापला असून आज आंदोलनाच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीत उतरलेला दिसताना आपण प्रत्यक्षने बघत आहात। या बाबतीत आपण आपल्या सर्वांसमोर शेतकरी संघटनेचे विविध नेते आहेत, या बाबतीत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी संघटनेच्या नेत्यांकडून। नमस्कार दादा। जय महाराष्ट्र। 200 रुपये कांदा, 200 रुपये कांद्याचा निलाव झाला तरी सुद्धा अजून निलाव होत नाही, पैसे भेटत नाही। 200 रुपये देऊन सुद्धा पैसे चालू आहे का? 200 रुपये देऊन सुद्धा पैसे भेटत नाही, बरोबर आहे। आता शेतकरी टोटल शेतकरी इथं मार्केट कमिटी जमले आहेत, त्याचे पैसे पण नाही भेटून राहिले, त्यांना पेमेंट पण नाही भेटून राहिलं, एवढं लक्षात ठेवा, बरोबर आहे। किती 200 रुपयामध्ये माहिती आहे का, एका ट्रॅक्टरला भरायला कमीत कमी 5000 रुपये लागतात। ते मागचं खाद्य अमुक तमुक सगळ्या गोष्टी जाऊ द्या, एवढं लक्षात ठेवा, बरोबर आहे। काहीच भेटत नाही आणि इथं कोणीच उभं नाही। मार्केट कमिटीमध्ये कोण उभा आहे? कोण उभा आहे? कोण उभा आहे? हा इथं आलं का कोणी? कोणी आलं का इथं आता? हा कोणी येणार नाही, बरोबर आहे। हा दुपारपासून प्रतारणा चालू आहे, हा दुपारपासून प्रतारणा चालू आहे। आता हा कांदा एक्सपोर्ट क्वालिटीचा असून याला आज 200 रुपये क्विंटलने हा भाव मिळालेला आहे, त्यामुळे शेतकरी सर्व शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत हा कांद्याचा निषेधार्थ मार्केटच्या गेट समोर येऊन आंदोलन केलेला आहे। तो 4 वाजेपासून आंदोलन चालू आहे, आता 7:30 वाजले, तोपर्यंत कुठल्याही प्रकारची सिस्टीम या ठिकाणी हजर झालेली नाही आहे। एक मिनिट झाला, 3 वाजेपर्यंत। मी आपल्या नागपूर मार्केटमध्ये व्यापारी, आयसी व्यापारी आहेत बघा आपल्याकडे निलावमध्ये, आज फक्त 4 व्यापारी होती। आता हा कांदा तुम्ही बघा, या हा शेतकरीचा कांदा, था हा कांदा तुम्हाला वाटतो का 200 रुपये क्विंटल पण विकायला लागेल? वाटतो का तुम्हाला? खूपच विकला तो कांदा। हा या कांद्याला 9000 रुपये म्हणजे लागवड आणि उपाडायला 9000 रुपये शेतकरीचा कांदा, था हा कांदा तुम्हाला वाटतो का 200 रुपये क्विंटल पण विकायला लागेल? वाटतो का तुम्हाला? खूपच विकला तो कांदा। हा या कांद्याला 9000 रुपये म्हणजे लागवड आणि उपाडायला 9000 रुपये, 18000 रुपये खर्च, 9000 रुपये लागवड खर्च। ऐकून घ्या, एकूण आम्हाला आहे ना 50 ते 45 हजार रुपये खर्च एकरी, बरं का? बरोबर। या कांद्याला लागलाय आणि आज त्याची मजुरी काढली, तर आज ट्रॅक्टरचं भरायची मजुरी चालू निघत, ट्रॅक्टर भरायचं आणि आमची मजाक करू राहिले, मजाक सरकार बी मजाक करतो, व्यापारी बी मजाक करतो, आमच्या बायकान मुलं फुगत काम, उन्हा तानात लहान मुलं काम करतात आमचे, काय
नादान मुलं आमचे नादान मुलं आम्ही काम करतो, हे कांदे पिकतो सोनं पिकतो आम्ही, याला म्हणतो गोल्डन काय? मी 3 वाजेपासून आणि आम्हाला फुगट 200 रुपये 150 रुपये क्विंटल कांदा विकताय काय? सोनं मामी काय करायचं? आत्महत्या करू आता, सामूहिक आत्महत्या करू आम्ही शेतकऱ्यांनी, नाही आता सामूहिक आत्महत्या करू शेतकऱ्यांनी. एक मिनिट, हो मी काय म्हणतो ऐका, हो माऊ मी आहे ना, ऐका बरं का, मी एक ट्रॅक्टर कांदा भरला, मला कांदा भरायला 3 माणसं लागले, 900 रुपयाचे माणसं झाले, त्याच्यामध्ये 1400 रुपये ट्रॅक्टरचं भाडं गेलं, 220 रुपये कांदा गेल्यानंतर माझं कांद्याचे पैसे किती येणार होते माहितीये का? 25 क्विंटल कांदा भरल्यानंतर मला 720 रुपये फक्त भेटणार आहे, फक्त 720 रुपये माझ्या हातात भेटणार आहे. एक क्विंटल एक ट्रॅक्टर भरल्यानंतर येते काय करा सर, बर का सर, काय असं हॅलो सामूहिक आत्महत्या करते आम्ही, सामूहिक बोला बोला सामूहिक बंगाल 20 रुपये किलो जातोय आणि कांदा 2 रुपये किलो जातोय, ही शासनाची शासनाला लाज वाटायला पाहिजे. रद्दी 15 रुपये किलो आणि कांदा 5 रुपये किलो, हे काय लावून दिलेलं आहे शासनाने? आणि त्याच्यात व्यापाऱ्यांची मनमानी आणि शासनाचं चुकीचं धोरण, यामुळे व्यापारी काय मार्केट कमी. आणि इथं 4 वाजेपासून आंदोलन चालू असताना चेअरमन हजर होते, परंतु मागच्या दारांनी निघून गेले, हे फार दुर्दैव आहे. काही काही छे ना मागे कि आम्ही कोणाला घाबरत नाही, चेअरमन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आंदोलन मिटणार नाही. आणि या ठिकाणी मी संचालक बॉडीचा धिक्कार करतो, अशी बॉडी कुठेच पाहिली नाही. पूर्ण महाराष्ट्रात बोगस बॉडी असेल तर नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची बॉडी आहे. निलावू देणार नाही, बरोबर ना? निलावू देणार नाही. आज या ठिकाणी नामपूर बाजार समितीच्या समोर मोठ्या प्रमाणावर शेतकरी जमा झालेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनाची दिशा ठेवत असताना जोपर्यंत लोकप्रतिनिधी या ठिकाणी येत नाही तोपर्यंत मार्केट कमिटीचा ग्रुप भरवला जाणार नाही. आमदार खासदार आणि मार्केट कमिटीचे सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित होऊ शकते याची समस्या समजून घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतला जाणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. आणि जो कांदा भाव पाडण्याचं षडयंत्र शासन त्यानंतर बाकीची मंडळी करत आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. कांद्याला कमीत कमी 2000 रुपये भाव या ठिकाणी मिळाला पाहिजे, अशा प्रकारची शेतकरी बांधवांची प्रमुख मागणी आहे. आणि जो कांदा आजपर्यंत स्वस्त विकला गेला नाही त्याला प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान दिलं गेलं पाहिजे, याच्यासाठी आंदोलन या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी उभं केलेलं आहे. ज्याच्या दिवस उभं राहते आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळत नाही, कांद्याला भाव मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणचं क्लुप हलवलं जाणार नाही, अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही त्यांना मागणी करत आहोत. ताज्या व